लाल मातीतली कुस्ती म्हणजे मुलांना सलावून दिलं आईचं लग्न, छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीत तरुणाचा आदर्श, आईच्या सुखासाठी मुलाचं एक पाऊल पुढे, सौभाग्याचं लेणं असलेलं मंगळसूत्र, कपाळाला कुंकू आणि सुभासिनींचा चुडा घातलेल्या या आहेत रत्नाबाई शेले। वयाच्या 45 त्यांचं दुसरं लग्न झालंय। विशेष म्हणजे त्यांचं लग्न लावून दिलंय त्यांच्या मुलानंच। युवराज शेलेनं आईच्या लग्नासाठी पुढाकार घेतला। शेजारीच राहणाऱ्या घटस्फोटीत काकांशी त्यानं आईचं लग्न लावून दिलं। युवराजच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं। त्यानंतर त्याची आई सतत रडत राहायची। तिचा एकटेपणा घालवण्यासाठी युवराजनं आईचं पुन्हा लग्न करायचं ठरवलं। तिनं सुरुवातीला विरोधही केला, पण मुलाच्या हट्टानंतर ती देखील लग्नासाठी तयार झाली। पप्पा एक्सपायर झाल्यापासून शांत शांतच राहत होती, तिला वाईट वाटत होतं। मग मी पण असा विचार केला की जर एखादा पुरुष आपली बायको मेल्यावर जर लग्न करू शकतोय तर एखाद्या स्त्रीनं का करू नये, म्हणून मी स्वतः लग्न लावून दिलं मम्मीचं। रत्नमाला शेले यांचं लग्न घटस्फोटीत मारुती भटकर यांच्याशी झालं। नातेवाईक आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला। पोरगणे मात्र भरपूर साथ दिला मला, मम्मी लगीन करून घेतोस काय? मी नाही म्हणलं लोक नाव ठेवते बाळ नाही, लोकांचा विचार करून मम्मी तू अशी रडत बसले कसं होणार, मी एकटाच आहे तुला माझं पुढं कसं कल्याण होणार, काहीतरी निर्णय घे मम्मी मला 4 दिवस सांग म्हटलं। मग बायकाशी मी बोललो, मला असं असं पोरगं म्हणते काय करू, पोरग्या साथ तर घ्या की बहिणी करून म्हटलं ठीक आहे म्हटलं। राजश्री शाहू महाराजांच्या नगरीतल्या हेरवाड ग्रामपंचायतीनं विधवा प्रथाबंदीचा निर्णय घेत संपूर्ण देशात आदर्श घालून दिला होता। आता त्याच नगरीत युवराजनं त्याच्या विधवा आईचं लग्न लावून सामाजिक सुधारणेचा एक नवा पायंडा घातलाय। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।